महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ATM सेंटरमध्ये हात चलाखी करून पिनचा अदलीबदली करून पिनची माहिती काढून काही फसवणुकीचे जे गुन्हे दाखल झाले होते आम्ही त्याच्यावर विशेष पथकाचं नेमणूक करून आमचे PSI आहे तानाजी वाघ हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यावर काम करत होते गुन्हा दाखल असल्याने आणि त्यांना बातमीच्या आधारे एक आरोपी संशयित आरोपी मिळचा सुगावा लागला होता आणि त्यांनी त्या संशयावरून एका आरोपीला अटक केली. त्या आरोपीकडून आम्ही जवळपास 92 कार्ड जप्त केलेले आहे आणि 24,000 मुद्देमाल पण जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून 16 गुन्हे आम्ही उघड केलेले आहे. अजून ते ज्या कार्ड जे जप्त केलेले आहे त्याच्याबद्दल आमचा तपास चालू आहे. त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. एक आरोपीला अटक केलेलं आहे त्याचं नाव दीपक झा आहे. त्याच्यासोबत या गुन्ह्यामध्ये त्याला साथीदार पण आहे त्याचाही आम्ही शोध घेत आहोत. लवकरच त्यालाही अटक करणार. त्याची MOB काय असायची म्हणजे कोणत्या परिसराला धारण करायचे? हा ATM सेंटरमध्ये जाऊन ज्या लोकांना थोडं ATM-मधून पैसे काढायला अडचण होते अशा लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचं हात चलाखीने ATM-चं कार्ड आपल्याजवळ घ्यायचा आणि त्यांची पिन नंबर बघून ते ATM-मधून तो पैसे काढून घ्यायचं त्यांच्या शिवाय. याच्यावरती काय पहिल्याचे गुन्हे काय रेकॉर्ड? हा रेकॉर्डवरचाच सरळीत गुन्हेगार आहे. अशा प्रकारचेच त्याच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहे आणि आता 16 गुन्ह्याचा तपास चालू आहे. त्याचा 16 गुन्हे दाखल आहे. त्याच्या 16 गुन्ह्यामध्ये आता तो पाहिजे आरोपी आहे.